वाडा तालुक्यातील काजिवली हद्दीत असणाऱ्या पार स्टील या कंपनीमधून निघणारे दूषित पाणी या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे समोर आलेले आहे। तालुक्यातील काजिवली हद्दीतील पार स्टील या कंपनीमध्ये मुतारी शौचालयाचे सांडपाणी लगतच्या विहिरीमध्ये मुरून विहिरीचे पाणी दूषित होऊन गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केलेली आहे। यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन सुरू केल्याचे समोर आलेले आहे। कंपनीने शौचालयातील मुतारी त्वरित बंद करून विहिरीपासून दूर अंतरावर स्थलांतरित करावी अशी मागणी ग्रामस्थ करत असल्याचे समोर आलेले आहे। आज कशाबद्दल हा आपण उपोषण इथे लावलेला आहे आणि काय आपल्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये? मागण्या म्हणजे अशी आहेत सर, आमच्या ही विहीर आमची पूर्वजांपासून आहे, म्हणजे फार जुनी विहीर आहे आमची, आणि या विहिरीचं पाणी कमसे कम आमचे 300-350 म्हणजे लोक आहेत, कुटुंब म्हणा एवढे, ते आम्ही पाणी पितो याचं। पूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी म्हणा किंवा 15 वर्षापूर्वी म्हणा, या विहिरीत ह्या टायमाला एका कोपऱ्यामध्ये पाणी असायचं, म्हणजे 2-3 तास थांबा तेव्हा आम्हाला 1-2 हंडे पाणी मिळायचं। आता कमसे कम आम्ही 3 वेळा विहीर साफ केले पण या विहिरीचं पाणी काही कमी होत नाही। का कमी होत नाही? तर त्या ह्या कंपनीच्या टॉयलेटचं सगळं पाणी आमच्या विहिरीत येत आहे, आणि हे आमच्या जेव्हा लक्षात आलं जेव्हा आमची मुलं आजारी पडली, मुलांना कमसे कम महिनाभर त्रास होत होता, कोणाची मुलं खोकला येतो, कोणाला बाथरूम लागली, त्याच्या मुलं बाया बोलतात पाणी, आणि पूर्वीपेक्षा पाण्याची चव बदलल्यामुळे आम्ही काय कशा मुलं पाणी आपलं असं झालंय म्हणून हे केलं। आता 3 वेळा विहीर साफ करून पण तुम्ही पाणी बघा, पाणी तेवढंच आहे तेवढंच आहे। हां, आज आम्ही गरीब लोक एकच विहीर असल्यामुळं आता ज्याच्याकडे पैसा आहे तो बिस्लरी पाणी आणून पिऊ शकतो, आम्ही गरीब लोक बिस्लरीचं पाणी आम्हाला पडवडणार आहे? आमच्या आम्हाला पोटं भरायची मारामारी। आता या कंपनीवाल्यांनी जर हे पाणी खराब केलं मग त्यांनी आमचं हे पाणी चांगलं करून द्यावं, नाहीतर कंपनीला टाळा लाव। काय सांगाल तुम्ही आता सध्याची परिस्थिती? आता सध्याची परिस्थिती गावची म्हणजे कठीणच आहे, पाण्याच्या दूषितपणामुळे काही मुलं बालं सर्व कुटुंब गावचे लोकसंख्या म्हणजे जी वस्ती सर्व आजारी पडलेले, त्यांना खोकला ताप वगैरे या पाण्याच्या दूषितमुळे आणि सांडपाण्याच्या संडासमुळे कंपनीच्या बाथरूम आणि टॉयलेट आणि संडास याच्या घाणीच्या पाणीमुळे या विहिरीचा पाणी कंपनीचा सांडपाणी हा विहिरीत उतरला जातो, त्यामुळे ही पाण्याची विहीर दूषित झाली। या अगोदर पाणी अत्यंत चांगलं बाहेरचे लोक इथं पिण्यासाठी पाणी घ्यायला यायचे, पण आता ते सध्या आम्ही पिऊ शकत नाही, बाहेरचे लोक काय पिणार? या विहीर कमीत कमी 180-90 वर्षापूर्वी म्हणजे ब्रिटिश सरकारच्या काळातली विहीर आहे आणि हिला फार महत्त्व आहे। एक पोलीस पाटील महमूद कोतकर हा 120 वर्षांनी निधन झाले, त्या ज्या बापाच्या काळातली विहीर आहे आणि आत्ताच्या त्या काळातलं आणि आत्ताच्या काळामध्ये विहिरीचं पाणी बदललेलं आहे, आणि बदललेल्या पाण्याकारणाने आम्ही उठाव केला आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत वरले आणि अमोल उपसरपंच यांना वारंवार आम्ही तक्रार केलीसुद्धा त्यांनी याची काही दखल घेतली नाही, आणि न दखल घेण्याकारणाने हा आजारपण पाणी लोक त्याच विहिरी जपीत असल्याचं आजारपण वाढला। काही लोक हॉस्पिटलला गेले, त्यांच्याकडे पैसा नाही, ते काय करणार? आताची परिस्थिती अशी आहे का आता जो आम्ही चर खोदून पाण्याचं हे केला का सांडपाणी तिथे येत आहे हे सर्व लोकांना दाखवलं, इतर लोकांनी पण ते बघितलेलं आहे। ते आम्हाला विहीर साफ करून पाहिजे, विहीर जर पाणी साफ झालं तर आम्हाला काही अडचण नाही, आणि त्यांचे बाथरूम बंद व्हायला पाहिजे, ते बाथरूम तोडण्यासाठी उद्या आम्हाला त्याचा आत्मजी आला पाहिजे, आम्ही तोडू स्वतः, त्यांना सांगू तुम्ही नका तोडू आम्ही तोडतो। कधीपासून विहीर आहे बांधलेली? ही विहीर म्हणजे जवळजवळ 45-46 मध्ये बांधलेली आहे। आमचे विहिरीचा काजुलीच्या विहिरीचा पाणी खराब केला कंपनीचे लोक आहे, अख्खा संडासचा बाथरूमचा पाणी विहिरीत, एवढी लोकांनी पाणी पिला बाथरूमचा, तरी काय आमच्या गावातल्या लोकांना काय आधी एवढी आजारी पडली, एवढी सगळी दवाखान्याला गेली, सगळा काय झाला तरी पण लोकांना माहीत नाही पडत, त्याच्यानंतर मग पाणी खराब लागायला लागला, झाला काय मग विहीर उसपली, ऊर उसपली तरी पण तसंच मग कंपनीतून टॉयलेटचं पाणी येत इथं, पहिलं विहिरीला झरं आमचं कमी होतं, विहीर उसपल्यानंतर झरं जास्त आलं, मग या आला कुठून, मग कंपनीवाल्याला बोलवला काय बघा तुमचे याचा बाथरूमचं सगळं इथं विहिरीला आमचे पाणी येतं, तर कंपनी बोला लागला का वरून भगवान पाणी देतो, नाही यांच्या बाथरूमचं पाणी आमच्या विहिरीला लागला, नाही सांगतो भगवान देतो पाणी, मग ही चूक आहे का नाही? मग एवढा घाण खावली गावाले ना।